आजकाल तुम्ही मला घाबरायला लागलात की काय? मुस्कट पडेल करते ते जास्त बोलते. मस्करी केली सासूबाई. तुझी मस्करी राहू दे तुझ्याकडं. तू वक्रतुंडला पाहिलास काय? त्याला काय बघायचंय? असेल इथे कुठेतरी. पण तुम्ही असं टेन्शन मध्ये येत त्याच्याबद्दल का विचारताय? बस सांगते. काल रातच्याला मी इनाच्या खोलीत गेले ना सामान घेऊन तिच, त्याच्या वागण्यामध्ये मला काहीतरी गडबड दिसते. वक्रतुंड जर रातभर असाच घरभर हिंडत फिरत असेल तर मला काय त्याची लक्षणं ठीक दिसत नाही. सासूबाई, तुम्ही जे काही म्हणताय ते शक्य नाही. वक्रतुंड रात्रभर माझ्याच रूम मध्ये होता. म्हणजे मी खोट बोलते? बघ, माहित नाही पण मी खरं तेच बोलते. हे बघ, अजून माझे डोळे फुटले नाहीत का? मला मोतीबिंदू बी झालेला नाही. हे बघा, मला वेळोवेळी जाग येत होती आणि रात्रभर वक्रतुंड माझ्या रूम मधून बाहेरच पडला नाहीये. एवढंच मला बोलायचं होतं. तिच्या आता आपल्याला गप बसून चालणार नाही. हा वक्रतुंड नक्की कोण आहे ते आपल्याला शोधून काढायलाच हवं. पण आपण कसं शोधणार? ते कसं शोधायचं ना ते मी बघते. मला सांग, एक्का कुठे? एक्काच्या बी कानावर हे समजा घालायला हवं. जा, बोलून घेऊन ये त्याला. मार्केटला गेलाय. मार्केट मध्ये कशा पाई? वक्रतुंडासाठी खेळणी आणि कपडे आणायला. ठीक आहे, मग आधी ते इनाशी बोलून घ्यायला हवं. ही काम करायला तुला कोणी सांगितलं? कोणी सांगितलं नाही मला. मला घरातली कामं करायला आवडतात ना, म्हणूनच करते. अगं, पण म्हणून ह्या घरातली कामं करावीत असं काही नाही. आणि हो, तू जोपर्यंत या घरात आहेस तोपर्यंत या घराला आपलंच समज. अजिबात परकं समजायचं नाही. परकं समजत नाहीये हो मी, पण माझ्या भावाचा जीव गेल्यामुळे मी या घरात आली आहे ही गोष्ट मी नाही ना विसरू शकत. माझ्या भावाने कोणच वाईट केलं होतो की त्याला एवढी मोठी शिक्षा मिळाली? हे सगळं कोणी केलंय ना हे मला कळायलाच हवं. तुला ते कळायला हवं हे मलाही समजते. पण ज्या प्रश्नांची उत्तर आपल्या हातातच नाहीत त्यासाठी किती कुढत राहायचं हे आपल्यालाही कळायला हवं. जाऊ दे, या सगळ्या बोलण्याच्या नादात मी वक्रतुंडला विसरलेच. कुठे आहे तो?
मी त्याच्यासाठी दूध आणलंय. मी तुमच्या सासूबाईंच्या खोलीत साफसफाई करायला गेले होते ना, तिकडेच माझ्या बरोबर आला होता, तू तिकडेच असेल. किती भयानक चित्र काढतो ग, अरे काढतो ते काढतो ते काढून हसतय. आओ पण त्याला सवयच आहे अशी चित्र काढायची, म्हणजे लिपस्टिक किंवा काजळ पेन्सिल जे सापडेल ते घेऊन अशी चित्र काढतो तो. कौतिक काय सांगतेस मला, एखाद्याचा जीव जायचा त्याला समजू काय ते. काय झालं एवढा कसला गोंधळ चाललाय? एक बरं झालं बाबा तू आला, ये बघ काय ते. अरे वा चांगलं आहे की कोणी काढलं, वक्र तुंडाने जबरी आहे. एका आय मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. इना त्या पोराला घेऊन बाहेर जा, जा म्हणते ना. एक मिनिट, त्याला काही सांगायचंय का? नाही म्हणजे त्या चित्रातून काही दाखवायचंय का? ते असं नाही समजणार, सामने बसून सगळं नीट समजून घ्यावं लागेल मगच कळेल. वक्रतुंड चाल तू, वक्रतुंड नको करू, वक्रतुंड चल. तू थांब. काय चाललंय, कालपासून कसलाही खेळ चालवलाय तू? मी बघतीये ना, काल आधी त्या पोराला घरात घेऊन आलीस, नंतर त्याला रातभर घरात फिरायला सांगितलंस, तो रातभर घरात फिरत होता. हे बघा, मी तुम्हाला या आधीही सांगितलंय खोट आहे हे सगळं, तो रात्री मला सोडून कुठेच गेला नव्हता. खोट बघ का, म्हणजे आता हिला म्हणायचंय मी खोट बोलते? मला फक्त एवढंच म्हणायचंय मी खोट बोलत नाही. म्हणजे मीच मीच खोट बोलते ना, असंच ना? प्रत्येक प्रश्न दुसऱ्यांना विचारावा असं काही नाही, काही प्रश्नांची उत्तरं स्वतःला विचारून पण मिळू शकतात. आता तूच बघ काय बोलतीय ते.
असं नको करूस रे, पाता किती हट्ट करतोस तू, चल बघ. तुझाच आहे हा टेडी बेअर, एका भाऊजींनी खास तुझ्यासाठी मागवलाय, जागे. बघा सासूबाई, मी तुम्हाला याआधीही सांगितलंय, तो एक खूप हुशार आणि सेन्सिटिव्ह मुलगा आहे. तुम्ही उगाच त्याला वेडं ठरवण्याचा प्रयत्न करू नका. मी ठरवत नाही, आरशावर जे दिसतंय ना ते बघितलं आणि बोलले मी. मग तुम्हाला, तुम्हालाच काय, हा तुम्हालाच काय, बोल ना तुम्हालाच काय. तुम्ही माझं पूर्ण वाक्य ऐकून तर घ्या. काय ऐकून घ्यायचं, हा एका समोर तू मला याडी ठरवायला लागलीस तर मी ऐकून घ्यायचं वय ग, हा तुम्हाला, तुम्हालाच तुम्हालाच याड लागलाय असंच म्हणणार होतीस ना तू, हा. तुम्हाला भास झाला असेल असं मला म्हणायचं होतं. एका तूच बघ बाबा आता काय करायचं ते. या आरशावरच चित्र बघून तुला काय वाटतंय तूच सांग आता. आय हे त्याच्या मनातलं चित्र असू शकतं, किंवा मग त्याने बघितलेलं एखाद्या पिक्चर मधलं पण असू शकतं. पण मुद्दा हा आहे की तू आता उगाच डोक्याला त्रास करून घेऊ नकोस. हे बघ आहे, तू पोरगा कसा पण वागत असला तरी आपल्यासाठी तो जग्गाचा पोरगा आहे आणि जग्गाने आपल्यासाठी हे झालं तुझं भाषण. मला तुझं भाषण ऐकायचं नाही. ते लहान पोरग मला पटलेलं नाही आणि मला त्रास व्हावा म्हणून ही देवयानी त्याला हित घेऊन आली आहे. आणि राहिला प्रश्न जग्गाचा, तर तो तुझ्यासाठी मेला त्यापेक्षा त्याला कुणी मारलं हे आधी शोधून काढ, तरच जग्गाच्या आत्म्याला शांती मिळेल. मी ते विसरलेलो नाही आणि आता या विषयावरती पुन्हा वाद नकोयत. तो पोरगा असं का वागतोय हा तुझा प्रश्न आहे ना. मी त्याच्याशी बोलतो, त्याला समजावतो, बघ तर झालं. तुझं हे जे काय चाललंय ना ते माझ्या या कशा लक्षात येत नसते पण माझ्या लक्षात आलंय. एक गोष्ट ध्यानात ठेवायची,
तुझे हे थेर जास्त दिस चालू देणार नाही मी. तुम्ही जर ऐकायचं नाही असंच ठरवलेलं आहे तर मलाही काही बोलायचं नाहीये. या घरात वक्रतुंडला सांभाळणं मी माझी जबाबदारी समजते आणि ती जबाबदारी मी पार पाडणारच. जबाबदारी पार पाडणार आहे म्हणा, जबाबदारी पार पाडणार आहे का पुटाटके करणार आहे देव जाणे. वक्रतुंड अरे घाबरतोयस कशाला, ते तुझ्यासाठीच आहे. अरे अरे असं काय करतोयस तू, खेळणं आहे ते सोड त्याला. कुठल्या पण पोराला जबरदस्तीने कधीच काही द्यायचं नसतं. वक्रतुंड आपण हा बावला खास तुझ्यासाठी आणला होता, तुला तो आवडला नाहीये का? आवडला नसेल ना तर तसं सांग, आपण तो परत देतो आणि तुझ्यासाठी तुला हवा असलेला घेऊन येतो. बोल ना काय करायचं त्या बाहुल्याचं. बर मग तुला त्याचा रंग आवडला नाहीये का? मग का तू त्याच्याजवळ जात नाहीये? बर तू त्याच्याजवळ जात नाहीयेस ना, मग आपण तो भाऊलाच तुझ्याजवळ घेऊन येतो. हे मित्रा, आपल्याला अजून बरीच मजा करायची आहे. तू असं का वागतोयस ते तरी कळू दे. एका त्याला भीती वाटत असेल. अगं पण त्यात काय घाबरण्यासारखं? आता त्याला नकोय म्हणतोय तर तू उगाच कशाला हट्ट करतोयस? हा हट्ट नाहीये, त्याच्या मनात नक्की काय चाललंय ते जाणून घ्यायचा प्रयत्न आहे. मगाशी पण आरशावर त्याने काहीतरी चित्र काढून ठेवलं होतं, त्याच्या मागे त्याला नक्की काय म्हणायचं आहे ते आपल्याला कोण सांगणार? वीणा सांगेल. तुम्ही आमचे व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा पाहू शकता. त्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो त्यासाठी सबस्क्राईब करा.